एका स्त्रीमागे पुरुषाचा खंबीर हात असेल तर ती कोणतंही यश संपादन करू शकते याचा प्रत्यय ठाण्यातील एका जोडप्याकडे पाहिल्यावर येतो. श्यामली पातोळे आणि रोशन पातोळे हे गेले 4 वर्षे एक बेकरी शॉप चालवत आहेत. ठाण्यातील तलावपाली येथे त्यांचे श्यामलीज बेकरिएशन हे केक शॉप आहे. या दुकानात मिळणारे सगळे पदार्थ हे 80% इथेच बनवलेले असतात. 100+ बेकरी प्रॉडक्ट या बेकरी शॉपमध्ये मिळतात, ज्यांची किंमत फक्त 50 रुपयांपासून सुरू होते. श्यामली यांनी सुरुवातीपासूनच क्रीमवर जास्त फोकस न करता ब्रेड आणि केकवर अधिक मेहनत घेतलेली आहे, त्यामुळे इथे येणाऱ्या सगळ्यांनाच हेल्दी बेकरी फूड खायला मिळतं. यांच्याकडे केकमध्ये स्विस चॉकलेट, चॉकलेट ट्रेओ, चॉकलेट ड्युएट, 7-लेअर बेल्जियम, मिक्स फ्रूट, प्रीमियम पायनॅपल, प्रीमियम ब्लॅक फॉरेस्ट, बटरस्कॉच या सगळ्या व्हरायटीज उपलब्ध आहेत. नमस्कार, तुमचं नाव? नमस्कार, माझं नाव श्यामली पाटोळे. नमस्कार, माझं नाव रोशन पाटोळे. शॉपचं नाव काय आहे, कुठे आहे? शॉपचं नाव आहे श्यामलीज बेकरिएशन आणि हे तलावपाली ठाणा वेस्ट इथे आहे. स्टेशन पासून बस 5 ते 10 मिनिटं वॉकिंग. ओके, काय काय स्पेशालिटी आहे? सो आमच्या स्पेशालिटीजमध्ये एकतर केक्स आहेत आमचे आणि प्रीमियम क्वालिटी केक्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला केक जास्त आणि क्रीम कमी. आता मोस्टली बाहेर जे केक्स मिळतात त्याच्यामध्ये क्रीम आणि सिरपचा मारा जास्त असतो, आम्ही केकवरती फोकस करतो, त्याच्यामुळे आमच्या कस्टमर्सना त्याची चव खूप आवडते. सो केक्स ही स्पेशालिटी आहे. त्याचसोबत आमची जी कुकीज आहेत ती रेंज आमची स्पेशल आहे, ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली मैदा नसलेला काही व्हरायटीज आहेत आमच्याकडे. सो तो एक ऑप्शन आहे. आणि मग भरपूर गोष्टी आहेत, सेवरीज आहेत, जसं की आमचा बेक्ड वडापाव आहे आणि खारी मध्ये बटर खारी, मल्टीग्रेन खारी आणि टोस्ट मध्ये रव्याचा टोस्ट आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. सो जेव्हा तुम्ही आमच्या दुकानात येता तेव्हा तुम्हाला व्हरायटी मध्ये बऱ्याचशा गोष्टी एकत्र मिळतात, पण केकसाठी स्पेसिफिकली पेस्ट्री केकसाठी लोक येतात. कधी विचार झाला की आपण असं काहीतरी बेकरी सुरू करूयात? आम्ही ब्रँड तर खरं सुरुवात झाली आहे, जी श्यामलीची सुरुवात झाली 2014 मध्ये, पण या शॉपची जी सुरुवात झाली आहे आता आम्ही 4थ्या वर्षात आहोत. आम्हाला ऑक्टोबर मध्ये 4 वर्ष पूर्ण होते, खरं तर लॉकडाऊन मध्ये सुरुवात केली आहे. बाकीची स्टोरी, सो 2014 मध्ये बेसिकली मी ऍक्च्युली आहे कॉमर्स स्टुडंट आणि मला आवड होती या विषयाची. माझ्या घरामध्ये लॉची बॅकग्राऊंड आहे, माझ्या घरी सगळे लीगल फील्ड मध्ये आहे, मला आवड होती आणि मी हळूहळू घरून करायला सुरुवात केली. ते करता करता मला सर्टन प्रॉडक्ट्स म्हणजे जमायला लागले, मग मी ते सेल करायला सुरू केलं आणि असं करता करता त्याचं एक क्लाउड किचन झालं. सो मग मी घरनं ऑर्डर्स घ्यायचे, मग मी एक वेगळा छोटा स्टुडिओ सेटअप केला होता आणि तिकडनं माझ्या ऑर्डर्स वगैरे सगळ्या चालू असायच्या. मग लग्नानंतर मी ठाण्यात आले, मी मूळची बोरिवलीची आहे, लग्नानंतर ठाण्यात आले आणि मग तो सोबत होता आणि नेमकं तेव्हा लग्नानंतर आमच्या वर्षभरानंतर लॉकडाऊन लागलं, कोविडचा पिरियड होता. सो तेव्हा मग सगळ्यांसाठीच डिफिकल्ट होतं, आमचंही काम बंद पडलेलं, त्याचा जो जॉब होता तेही थांबलं होतं. सो तेव्हा असं होतं की फूडवाल्यांना स्कोप खूप मिळत होतं. सो मग एकत्र आम्ही ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली, तो डिलिव्हर करायचा, मी बनवायचे, कारण तेव्हा स्टाफही अवेलेबल नव्हता. आणि त्याच्यातनं मग हळूहळू आम्हाला असं वाटलं की आपण हे फुल फ्लेजेड बिझनेस करू शकतो आणि तेव्हा फॉर्च्युनेटली आम्हाला ही जागा मिळाली जी आम्हाला आवडली, कारण ठाणा म्हटलं की तलाव आणि तलावाला लागून स्पॉट मला खूप आवडला. माझ्यासाठी ते अट्रॅक्टिव्ह होतं कारण मी मूळची ठाण्याची नाहीये. सो ते मला एक अमेझिंग वाटलं की अरे चला तलाव समोर आहे, लोक वेगवेगळ्या प्रकारची येतील आपल्याकडे. सो दॅट इज हाऊ वी स्टार्टेड आणि मग तिथनं पुढची जी जर्नी आहे ती समोर आहे तुमच्या. हे सगळं जे तुम्हालाही वेगवेगळ्या व्हरायटीज असणारे आणि कोणताही बाहेरून आणलेला कलर किंवा इसेन्स न वापरता तयार केलेले केक, पेस्ट्री यांची चव चाखायची असेल तर नक्की ठाण्यातील या श्यामली बेकरिएशन दुकानाला भेट द्या. साक्षी पाटील, लोकल 18, ठाणे.